राष्ट्रवादी कांग्रेस की सांसद सुप्रिया सुले को महाराष्ट्र की धुरा देने के बाद विरोधी पक्ष नेता अजित पवार नाराज होने की खबरें सामने आई थी। इस खबर पर प्रतिक्रिया देते हुए राष्ट्रवादी कांग्रेस के नेता जितेंद्र आव्हाड ने कहा कि अजित पवार महाराष्ट्र में ही रहेंगे, पवार की महाराष्ट्र को जरूरत है। मला माहित नाही दगड कुठली दिसतात सामनामध्ये, सामनाला दगड दिसत असतील कुठली तरी, मला माहित नाही ते दगडांचं ते बघतील। पण दादा माझ्या बाजूला बसले होते, आम्ही दोघंही हसत हसत काय काय बोलत होतो। दादांना महाराष्ट्राचाच त्यांचा इंटरेस्ट आहे, कुणाला आता लपून राहिलेलं नाही। आणि परराज्यात जाऊन महाराष्ट्राचा वेळ परराज्यात देणं त्यांच्या सारख्या नेत्याला परवडणारही नाही। तो माणूस सीट वाढवणारा नेता आहे आणि त्यांची गरज महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त आहे। आमचा ठीक आहे, आम्ही आमच्या मर्यादित भूमिका आहेत आणि त्या मर्यादित भूमिकेमध्ये आम्ही बिहारला जाऊ शकतो, 4-5 दिवस तिथे राहू शकतो, दादा नाही राहू शकत। आणि दादांना एवढ्या मोठ्या पदावर पाहिजे ते पद दादा खेचून घेतात, त्यांना काय वाईट वाटण्याची गरज आहे? तुम्ही काय चालवता? अहो ते मला सरळ म्हणाले, जितेंद्र आता इथनं पळतो, मला एक मीटिंग आहे, ती मीटिंग आटपली की जातो एअरपोर्टवर, फ्लाईट पकडतो आणि मुंबईला रवाना होतो।